चला आज पाहूया गणितातील जादू। ही जादू साधी नाही आहे मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये नवोदयमध्ये दोन वेळेस प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे हे जादू खूप महत्त्वाचे आहे। कोणती दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्या तुमच्या मनावर घ्या, सगळ्याची संख्या वेगवेगळी यायला हवी। या ठिकाणी मित्रांनो मी 235 घेतो। मित्रांनो तुमची कोणतीही संख्या घ्या, आता जी संख्या घेतली त्यातील प्रत्येक अंकाची बेरीज करा। मित्रांनो संख्येतील अंकांची बेरीज करा, 2 3 5 5 5 10 आलेली बेरीज वरच्या संख्येतून वजा करायची आहे। मित्रांनो यास बघा तुमची बेरीज वेगळी आली असेल अंकांची। मित्रांनो दिलेल्या संख्येतील यांची वजाबाकी करा। मित्रांनो 5 3 मधून 1 गेले 2 2 ला 2 225 आले। तर जादू अशी आहे की तुम्ही कोणतीही संख्या घ्या मित्रांनो, त्या संख्येतील अंकांची बेरीज वजा केलात जी संख्या खाली येणार आहे त्याला फिक्स 9 ने भाग जातो। मित्रांनो फिक्स 9 ने भाग जातो, फिक्स 9 ने भाग जातो। मित्रांनो भाग जातोच 9 ने। बघा 9 ची कसोटी तर आपल्या सर्वांना माहीत आहे, संख्येतील अंकांची बेरीज 9 च्या पटीत असायला हवी। आता जी तुमची वजाबाकी केली त्याची बेरीज करा बरं, 2 2 2 2 4 4 5 9 9 ने भाग जातो आलेल्या बेरजेला। म्हणजे पटीत जर संख्या असेल अंकांची बेरीज तर 9 ने भाग जातो। म्हणजे ट्रिक्स कळली का तुम्हाला, कोणतीही संख्या घ्या तुम्ही, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी, त्या संख्येतील अंकांची बेरीज वजा करायची, त्यातून जी संख्या येईल त्याला 9 ने भाग जातो। अशा नवनवीन ट्रिक्स तुम्ही विजय कुमार नरवणे यूट्यूब चॅनलवर पहा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।